सकाळचा एक कार्यक्रम वाटून तिथे चारला आमची कुटुंबची मिटी झाली आहे. या पुढे आपल्या कोथरूड मतदारसंघाचे आमदार भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आज कोथरूडमध्ये प्रथम आले आणि हा कुठलाही औपचारिक कार्यक्रम नाहीये. दादांचं स्वागत झाल्यावर सगळ्यांनी चहा पानासाठी एकत्र बसावं, सगळ्यांना सगळ्यांशी बोलणं व्हावं, सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकार कराव्या याच्यासाठी आपण इथं सगळ्यांना जमलोय. कुठलाही औपचारिक कार्यक्रम नाही याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. कुठलाही फॉर्मल कार्यक्रम होणार नाही, कुठलीही भाषण होणार नाही, एकत्रित सगळ्यांनी चहापान करावा एवढं फक्त विषय होता. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं अभिवादन करून कुठेतरी सगळ्यांना भेटावं, थांबावं याच्यासाठी स्पेसिफिक आपण इथं थांबलोय. तर माझी सगळ्यांना विनंती, आपण ज्यांना ज्यांना भेटायचं असेल आपण दादांना भेटूया. नंतर पुढे देखील दुपारी 2 वाजल्यापासून दादांचे सर्व महापुरुषांच्या स्मारकाला भेटी आहेत. तर माझी विनंती, जे जे आले त्यांनी आपण दादांना भेट घ्या आणि अल्पभावनाची व्यवस्था मागे गेली आहे, चालू झाली आहे, तर आपण सगळ्यांनी अल्पभावन घ्यावा ही आपणच नवीन विनंती. मनोज वाडेकर पुढे महेंद्र झालं व्यवस्थित वाटत एमपी ग्रुप मुळेच मी ना